उदारीत मिळणारा विश्वास आणि दिलासा यांच्या जोरावर ध्येयपूर्ती होत नसते। नमस्कार मित्रांनो, ड्रीम मराठी मोटिवेशन मध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे। मित्रांनो, भाग्य आपल्या हातात नाही पण निर्णय आपल्या हातात आहेत। भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाहीत पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात। एखाद्या परीक्षेत अपयश आले म्हणून निराश होण्यात काहीच अर्थ नाही। त्याने ना समस्येचे समाधान होते ना गेलेली वेळ वापस येते, फक्त येणारी वेळ वाया जाते। म्हणून आपल्या चुकांचे परीक्षण करा, नवीन स्ट्रॅटेजी ठरवा आणि लागा पुन्हा कामाला। यश तुमची वाट पाहत आहे। आयुष्यात खूप संधी मिळत असतात यशस्वी होण्यासाठी, पण त्या सर्व संधी आपण पायाखाली तुडवून यशस्वी होण्यासाठी इतर ठिकाणी भरकडत असतो। सर्व समस्येवर उत्तर हे आपल्या जवळपासच असतं पण आपण मात्र तिथे दुर्लक्ष करत असतो। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशीच एक कहाणी घेऊन आलोय। ही कहाणी तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग सुरू करूयात। एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते। त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू संत फकीराला तो विचारत असे की मला एक छोटासा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल। अखेर एका बौद्ध भिक्षूने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे, पण जेव्हा जीवन मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र तुझ्या कामाला येईल। बरेच वर्ष गेल्यानंतर राजाचे दिवस फिरले, राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले। पहाटेला फाशी द्यायचे ठरले। विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून एक घोडा बरोबर दिला। मजल दर मजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला। हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मार्गावर पाठवली। राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला। पुढे दरी होती। घोड्याला चरायला सोडून मोठ्या खडकाआड तो लपला। त्याला वाटले आता थोड्या वेळात सैनिक आपल्याला गाठणार व आपल्याला मारणार। त्या क्षणी त्याला ती अंगठीची आठवण आली आणि त्याने ती उघडली। त्यात एकच वाक्य लिहिले होते, दिस टू शॉल पास, म्हणजे हा ही क्षण निघून जाईल। केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले, आश्चर्य घडले। सैनिक तेथेपर्यंत पोहोचले, त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय, म्हणजे राजा दरीत पडून मेला असेल असे समजून ते परतले। राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसात आपले राज्य परत मिळवले। विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला। विजयाचा जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति उत्साही न होता शांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत। त्याने अब्दीने विचारले की महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सही सलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसडून जायला हवे। राजा म्हणाला, नाही, आता मला बुद्धाचा अनित्यतावादाचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे। जगात कुठलीही गोष्ट कायम टिकून राहत नाही। मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य हेच की परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे। या जगात सुखही राहत नाही आणि दुःखही कधीच टिकून राहत नाही हे मला आता समजलेले आहे। म्हणून दुःखात खचू नये आणि सुखात नाचू नये। आयुष्य ही एक परीक्षा आहे, त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद हे उत्तर आहे। जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतात तेच ही परीक्षा पास होत असतात। आणि शेवटची लाईन बोलून मी हा व्हिडिओ संपवतो। नीट ऐका ही ओळ। मानसशास्त्र असं म्हणतं, जेव्हा तुम्ही फक्त समस्यांवर लक्ष देतात तेव्हा तुम्हाला एकामागे एक समस्या दिसू लागतात, आणि जेव्हा तुम्ही फक्त शक्यतांवर लक्ष देतात तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त संधी दिसू लागतात। आय होप गाईज की आपल्या या व्हिडिओने तुमची खूप हेल्प झाली असेल। झाली असेल तर खाली कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। मी भेटतो तुम्हाला पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बघत रहा ड्रीम मराठी मोटिवेशन।